हो आलीच पाहिजे त्यांनी येणारच भाऊ. कुणी काय केलं 40 वर्ष त्यांच्याकडे किंमत होती. जय भाऊ. जय कुमार गोरे गावाला आमच्या विरोधच केला आणि त्यानं पाणी आणलेलंच नाही हो. काय कळ. जय कुमार गोरे जय भाऊ सोडले पण पाणी आणलं नदीत आणि भागला आमचं. नाही तर आम्हाला तुकडं मागायचं बारे आलती. आता सोडलंय पाणी जय कुमार गोरे. होय. मानगटा विधानसभा मतदारसंघ जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जातो. या मतदारसंघातील मतदारांची राजकीय स्थिती उमेदवारावर अवलंबून असते. मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे सलग 3 वेळा आमदार आहेत. अपक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी असे दरवेळी वेगवेगळी भूमिका घेऊन हॅट्रिक साधली आहे. गेल्या वेळीही त्यांनी आमचं ठरले टीमला धूळ चारली होती. यात शेखर गोरेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी जयकुमार गोरेंनी बाजी मारली होती. परंतु यावेळी कोविड घोटाळ्याचा ठप्पा आहे. त्याचबरोबर प्रभाकर देशमुखांना डावलून प्रभाकर घारगेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली आहे. त्याचमुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. यंदा मान खट्टावकरांच्या मनातील आमदार कोण पाहुयात ग्राउंड रिपोर्ट मधून. गोलमाल है भाई सब गोलमाल है. गोलमाल है भाई सब गोलमाल. विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि महाविकास आघाडीकडून प्रभाकर घारगे आणि महायुतीकडून जयकुमार गोर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडूनही प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू होती. 5 वर्षापासून त्यांनी कामही सुरू केलं होतं. परंतु जनतेच्या मनातील आमदार कोण याबद्दल आपण मान आणि खटाव मतदारसंघातून लोकांच्या काय भूमिका आहेत काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून. तांत्रिक अडचणी म्हणून राहिली. आता प्रभाकर घारगे काल म्हणताय, प्रभाकर देशमुख म्हणताय की हिंदीला पाणी आल्याशिवाय जयकुमार गोरे अर्ज भरणार नव्हते तरी भरलाय त्यांनी. नाही हिंदीला पाणी 100% घेणार. येणार 100% घेणार. मग लोक मान खटाव पाणी म्हणजे जयकुमारच केलेलं आहे. राष्ट्रवादीवर कुणीही काय केलं 40 वर्ष त्यांच्याकडे किंमत होती. मानतर्फेज त्यांना काय सुद्धा करता आलंय. राष्ट्रवादी पाहिले होता त्यांचा पालिकेला माल खटाव पालिकेला होता. सातारा जिल्हा सातारा जिल्हा पालिकेला होता. सदाशिवतात त्यांनी काय काम केलेली काय तातेर काय काम अशी तशी काय किरकोळ रस्ता त्यांचं आमच्या लय आम्हाला कळत होता. काम आणि आता जयभाऊची काम आहे. जयभाऊ काम झालं 1 नंबर काम आहे. काय जय बरं काय जयभाऊ 1 नंबर काम आहे. जाय तिकडे काम आहे तिकडे घरगे पण आहेत. घरगे बी तसं चांगला माणूस आहे पण जयभाऊ येणार काम आहे. जयभाऊ काम बोलते जयभाऊ येणार काम आहे. जयभाऊ काम बोलते तालुका पाणी मध्ये केला दुष्काळ पाणी होतं. पाणी तालुका पाणी मध्ये पाय उपयोग होतोय का तर होणार तिथले लोक लय खुश आहे. सफरचंद आहे तुमच्याकडे तुम्ही विक्रीला आलाय काय बाजार भावात आहे काय भाव आहे का नाही शेती मला काय कुठला जर आमदार भाव कुठला वाढवू शकत नाही. काय सरकार येतो आमदार काय करू शकतो काय करू शकतो. प्रश्न मांडू शकतो प्रश्न मांडू जेव्हा असतो प्रश्न मांडू प्रश्न सुटणार नाही. आमदार मांडणार प्रश्न पण काय सरकार येत आहे सगळं कशाला दर द्यायचा कशाला नाही. 2000 ह्याला सोयाबीन 12000 2016 10-12000 3000 वाटे ते सरकार खुश आहे. सगळं सरकार सरकारी काम होणार पण आमदार खुश आहे. बीजेपी खुश नाराज आहे पण आमदार 1 नंबर कार्यकर्ता आहे. सरकार कोणा येईल काय सांगाल. सरकार काय सांग सरकार महाविकासाकडे येणार पण ते मान खटवला आमदार जयकुमार गोरे येणार असं होतंय. 1001 टक्के जय भाऊ जय भाऊ. काय जय भाऊ तुम्ही आता युवकांसाठी काय त्यांनी केलंय नक्की. गावात पाणी आणलंय सभा मंडप त्यांच्या गावात भरपूर कामं झाली. बरं मग काय वाटतंय आता यावेळेस. जय भाऊ नौका उमेदवार नवीन चेहरा म्हणून प्रभाकर घारगे पण आहे. गावात नाव आहे का कुठं. गावात नाव आहे का कुठं. गावात नाव आहे का कुठं. गावाला का गावात तिथे. 5 वर्षात काय 5 वर्ष दिसलाच नाही प्रभाकर घारगे. 5 वर्ष दिसलाच नाही प्रभाकर घारगे. घारगे साहेबांचा कारखाना आहे. कारखाना आहे काय कशाच कारखाना आहे. साखर कारखाना आहे पण त्याचं नाही नावच नाही कळशीत. तो आलाच नाही का जिंदगीत आला नाही प्रभाकर घारगे. प्रभाकर देशमुखांना डावलले आता लोक म्हणतात महाविकास आघाडीतनं त्यांना उमेदवारी द्यायचं फायनल झालं पण डावलले असं अन्याय झालाय वाटतंय का त्यांच्यावर. काय ते काय नाही आपल्याला माहित विषय त्याचा पण आम्ही जय भाऊच कट्टर आहे. एमआयडीसीचा प्रोजेक्ट चांगला आहे म्हणजे गोरगरिबाच्या पोरांना काम लागणार आहे ना त्यामुळं म्हणजे पाणी आणि प्लस पॉईंट. आता युवकांचा महत्वाचा प्रश्न रोजगाराचा आहे. एमआयडीसी आता जय भाऊ एम आता आल्यावर एमआयडीसी काढणार ना. होय काय तुम्हाला किती दिवसात एमआयडीसी होईल वाटतंय काय. होईल ना आता निवडून आल्या निवडून येतील वाटतंय का. 100% निवडून येणार. लोक म्हणतात पराभव निश्चित आहे. आता 100% निवडून येणार जय भाऊ. 100% निवडून येणार जय भाऊ. 100% निवडून येणार जय भाऊ.
काय वाटतं नक्की कसं काय जयकुमार गोरे पाणी आणले विकास काम केले लोक म्हणतात नवा चेहरा म्हणून प्रभाकर नवा चेहरा दिसतो ना म्हणजे काम केलं त्याच्याच बाजून हे राहिलं पाहिजे प्रभाकर गारगे आहेत की नवीन आता पण माहित आहे आम्हाला काय पण काय जयकुमार गोरे चालू कशावर काय त्यांचा अजेंडा विकास अजेंडा म्हणजे काय पाण्याचा ह्याचा म्हणते बोला अजून काय पाण्याच्या व्यतिरिक्त पाणी रस्त्याचे काम विकास काम आमच्या कामात बंदरीची कामं झाली ती पाण्याची कामं झाली एमआयडीसी नक्की रोजगार मिळू शकतो का 100%. मग दुसरं आता प्रभाकर देशमुखांना उमेदवारी देणार म्हणून सांगितलं पण डावललंय त्यांना पण त्यांच्या अंतर्गत काय असं त्यांचं दिसणे माहित नाही जयकुमार गोरे राजी आहे का त्यांच्या पक्षातच काय त्यांचं सांगू शकत नाही तर काय सांगाल निवडणुकी संदर्भात आमदार कोण होईल काय वाटतंय दहा मला त्याचं काय कळत दहा मला त्याचं काय कळत दहा मला त्याचं काय कळत भाई गोरे नाव ऐकून तर हे का प्रभाकर गारगे आहेत महाविकास आघाडीकडून कोण निवडून येईल काय वाटतंय मला काय त्यातलं काय म्हणजे माहितच नाही जयकुमार गोरे कुठल्या पक्षाकडनं आहेत काय पाणी आले का म्हणजे पाणी सोडलंय सोडलंय पाण्याबद्दल तर काय सांगू शकताय का बाबा तुम्ही काय सांगू शकाल मी काय सांगू शकत मी काय सांगू शकत मी काय सांगू शकत मी काय सांगू शकत सांगू शकत नाही काय बर बाबा तुम्ही काय सांगू शकाल जयकुमार गोरेंच्या कामाबद्दल जयकुमार गोरे येणार निवडून सोडलंय म्हटलं पाण्यासाठी येणार आहे आणि प्रभाकर गारगे पण आहेत रिंगणार असलं तरी हे जयकुमार गोरे बर प्रभाकर देशमुखांना तिकीट दिलं नाही मग नाराज आहे का तुमची त्याबद्दल तसं काय नाही आमची नाही नाराज कुणाला तिकीट मिळाल त्या पाणी कुणी सोडले आता पाणी दिसतंय ना तिला जयभावन सोडले आता विरोधक म्हणताय तुझ्या पावसाचं पाणी आहे नाही नाही पावसाचं नाही कुठनं पाणी आलंय काय सांगू शकताय का पाणी आलंय किती ह्याच हा उरमुडी आदळी होऊन आलंय का जयकाटापूरचं आहे त्याचा काय लाभ होतो का शेतीला काय सांगू शकाल राष्ट्रवादीनं पाणी आणलंय शरद पवारांनी म्हणतात काय जण म्हणणारासनी काय म्हणणारासनी काय म्हणणारासनी काय प्रत्येक जण काय म्हणत पाण्याबद्दल पाणी आम्हाला भरपूर आलंय ना दिला आणि पाणी जयकुमार गोऱ्यानं आणलंय पाणी जयकुमार गोऱ्यानं आणलंय पाणी जयकुमार गोऱ्यानं आणलंय पाणी आता प्रभाकर देशमुख म्हणले की शरद पवारांनी पाणी आणले खासदार असताना गोरे भाऊन 5 वर्ष काम केलं 15 वर्ष भोगलीच आता पण पाणी आणलं नदीत आणि भागलं आमचं नाही तर आम्हाला तुकडं मागायचं बारे आलं तर आम्हाला तुकडं मागायचं बारे आलं बरं काय शेतीला उपयोग होतोय का त्याचा मग कांदे बाजरी आम्ही काढून खाल्ले ते कांदे 1,05,000 1 5 लाखाचं 1,05,000 1 5 लाखाचं 1 5 लाखाचं ह्याच्या आधी पाणीच नाही कारखान्यावर जायचं कोणीकडे जायचं पण आता पाणी भरपूर आहे बर शासनाच्या योजना काय लाभ होतोय का मोदींच्या किंवा राज्य शासनाच्या मोदीच पैसे येते पुन्हा मुख्यमंत्र्याच्या येते ते पीक माल आहे बर महिलांना एसटीत पण 50% सूट दिली महिलाला सूट आहे महिलाला आणखी 15 चालू आहे तर लाडकी बहीण चालू जाईल लाडकी बहीण मोदीनेच चालू केली मुख्यमंत्री बर तुम्हाला काय लाडक्या बहिणीचे पैसे देते घरच्यांना काय हातभार लागतोय का संसारात लागतील मोदींचे पैसे वगैरे काय लागणार काय बाबा तुम्ही काय सांगू शकाल आमदार होईल आमदार सांगितले का जयकुमार गोरे खुश आहे का पैसे मिळतात मोदींचे किती येतात पैसे 2,000 रुपये काय सांगाल शेतीमालाला भाव नाही मिळत तरी पण योजनांवर खुश आहे तुम्ही खुश आहे त्याच्यात आता पाणी आहे का तुमच्या आता सोडलंय पाणी जयकुमार जयकुमार गोरे प्रभाकर गारगे नाव ऐकून आहे का मी ऐकून नाही असल्या भानगडत काय नसती असल्या भानगडत काय नसती असल्या भानगडत काय नसती आता निवडून कोण येईल काय जयकुमार कसं काय बघी जोर गरीबासाठी कार्य करणार तेवढं बर आता आम्हाला काय शेती वाढी नाही बर बर आता तुमच्या शेती वाढीला पाणी बिणी पोचते तुम्ही जर बदलत असाल किती काय व्यवहार आहे
बर आता प्रभाकर गारगे नाव ऐकून आहे का तुम्ही काय ते उमेदवार आहेत तिथं आता महाविकास आघाडीकडे नाव नाही माहित तुम्हाला अहो आम्ही पहिल्यापासून जे तुम्हाला मतदान केलं बर काय करतो आता काय निवडून येतील का ते कोण जयकुमार गोरे आता लोक म्हणतात तीन वेळा झाली आता त्यांचा आता पास झाला आता दुसरा नवीन उमेदवार आहे काय होतं तो काय वाटतं त्याला मग का रे काम करणारच काम काय राहिले होय तुम्हाला पाणी बिन सोडले गावाला काय सोडले सोडले आम्हाला शेती काय नाही आम्ही गरीबच मारतो त्याला तरी पाण्याचा उपयोग होतोय का होतो आमचे देशमुख साहेब त्यांना तिकीट भेटलं नाही तरी देशमुख साहेबांचा पाठिंबा शरद पवार साहेबाला आहे आणि देशमुख साहेबाचे आम्ही कट्टर माणसं आहे आणि राष्ट्रवादी आमची पेरणा राष्ट्रवादीची आमची आहे आणि 15 वर्षात जयकुमार गोरे साहेबाने काय सुद्धा काम केलं नाही दोंडराम वाघमारे असताना वीतीच सरकार होत तेव्हा ते पाण्याचा पार प्रवाह केलेला आहे वाघमारे साहेब आणि गुदगे रामराजे पण होते कसं आहे पवार साहेबामुळं आम्ही पवार साहेबाला मानतो पण आम्ही प्युअर देशमुख साहेबाचे माणसं आहे कट्टर ते सांगल तिकडे आमची पूर्व दिशा आहे तुमच्या ऊसाला पाणी नक्की कोणी दिले तुम्हाला पाणी कोणीच दिलं नाही ऊस वाळला आमचं पाणी कोणीच दिलं नाही ऊस वाळला आमचं पाणी कोणीच दिलं नाही ऊस वाळला ऊस वाळला आमचं पाणी आम्हाला प्यायला नव्हतं दिसाळ पाणी सुटत होत आमच्या तलाव्यात पाणी सुद्धा सोडलं नाही विरोध केला आता देशमुख साहेबाचं गाव आहे म्हणून जयकुमार गोरे माझ्या गोरुमोडीला पाणी मी दिले लोधावड्याच्या ऐकून घ्या लोधावड्याचं पाणी दिसाळ सुटत होत तास तास पाणी सोडणार देशमुख साहेब विरोधात आहे म्हणले होते हे ना जयकुमार गोरे ना म्हणजे व्यक्तीच्या विरोध त्यांनी केला गावाला आमच्या विरोधच केला गावाला आमच्या विरोधच केला त्यानं पाणी आणलेलंच नाही ओ नुसतं पाणी पाणी माहिती गोटा मारतोय तो आता उरमोडीचं जे एकटा पाणी कुणामुळे दिसतंय उरमोडीचं पाणी कुणामुळे ते त्या दोलराम वाघमारे स्वतः सहकार्य आहे परत गुदग्याचं सहकार्य आहे परत पवार साहेबाचं सहकार्य आहेच काय आता गारगे साहेब विधानसभेला नक्की निवडून कोणी जयकुमार गोरे गारगे साहेब आम्ही थुतारीचं काम साहेबामुळे करणारच आहे साहेबाला तिकीट भेटलं नाही पण साहेब सांगल तिकडे आमची पूर्व दिशा आहे देशमुख साहेब साहेबांना आता उमेदवारी तिकीट द्या उमेदवारी दिली नाही विरोध आहे का तुमचा आमचा आता कसं आहे साहेब सांगल ते आपली पूर्व दिशा आहे नाराज आहे का तुमच्या राष्ट्रवादीबद्दल आहे का की नाराज आहे आमचा उमेदवार नव्हता म्हणून नाराज आहेच की म्हणजे ते सांगल ते काम पार्टीचं काम करणार आम्ही पळून सरकार बद्दल काय सांगतो तुम्ही आता सांगितलं की पोरांना म्हणलं नोकरी नको लावायला हा नको नोकरी का नको तिथनं ते केंद्रीयातनं त्या तुरुंगातनं सुटून घरी यायला गावत एखादं मरलं झालं मरलं आहे बाप तर ती पोचल्यावर फार सावडल्यावर फार कार्य झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याची भेट होणार त्या हाडकाला म्हणून मिलिटरी SRP नोकरी नको आहे खाजगी काम केलेलं परवडत दुकान ठिकाण घडी ठेवून आत्ताच आमदार आहेत त्यांच्या कामगिरीवर खुश आहे का तुम्ही आत्ताच आमदार आहेत त्यांच्या कामगिरीवर खुश आहे का हाय 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 की आपण नाही खुश आहे तुम्हाला जमीन नसली तर प्यायला तरी पाणी मिळतं पाणी मिळते याचं समाधान मानत बाबा पाणी बिन प्यायला मिळते सगळं व्यवस्थित आहे म्हणून आपण खुश राहिलो लाडक्या बहिणीचे पैसे काय घरातल्या नाही येतात काय आम्हाला मिळालंच नाही सर आम्हाला मिळलंच फॉर्म भरलेला काय तुम्ही काय फॉर्म भरला बी नाही कायच नाही मोदीचं पैसे म्हणजे मिळतील ते पण आमच्या नावाची जमीन नाही त्यामुळे आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं कॅन्सल आता लाडक्या बहिणीचा फॉर्म आम्ही भरला बी नाही आणि पैसे मिळाले बी नाहीत मंडळीने बी नाही भरला सोन्याला बी भरला तेवढं बहिणीला मिळाल्या चुलत बहिणीला रांजणीत आम मला काय नाही मिळालं
म्हणजे फॉर्म भरले त्यांना पैसे आलेले हा ज्यांना नाही फॉर्म भरले त्याला पैसे आले. आता 20 तारखेला मतदान आहे, करणार आहे का? करणार की मतदानाचा हक्क कोण कोणी कोणाला करणार? तसं काय तुम्हाला सांगू शकतो मी, तसं काय तुम्हाला सांगू शकतो मी. बरं आता उमेदवार कोण कोण आहेत तरी? माझ्या अंदाजानं प्रभाकर गाठगे महाविकास आघाडीकडून आहेत आणि जयकुमार गोरे चालू आमदार भाजपकडून. काय वाटतं हे तर कोण विनर होईल? तसं काय सांगू शकते आता मतदाराचा, माझ्या वैयक्तिक एका मताचा मी अधिकारी, बाकीच्या मी काय सांगू. नाही आहे की पण अंदाज वगैरे काय असत की कोण जिंकल तालुक्यात? नाही राजकारणाचा मला एवढा छंद नाही, राजकारणाचा मला एवढा छंद नाही बरं का. मी कधी मतदान माझं बुडवत नाही, पण सर्रास विचार केला तर आता ते मान मध्ये पाण्याचा जरा भाग, मान खाटावर दुष्काळीच होता, त्यात पाणी जरा चालू आमदारांनी आणलेलं आहे, खाटावलाही काही थोडंफार काम चालू आहे, त्याच्यामुळे जनतेचा कौल मला तर वाटतं की बाबा इतका दुष्काळी भागातनं आता चालू केले, उद्याच्याला हो ना हो ती गोष्ट वेगळी, पण चालू केले याच्या अर्थी जरा तरी काहीतरी फरक पडेल असं वाटतं. आता खटाव तालुक्यातलं उमेदवार प्रभाकर घारगेतलं लोकमत देतील का जास्त प्रमाण खटाव तालुक्यातलं? आता गेल्या वेळेला खटाव तालुक्यातनं प्रभाकर जयकुमार गोरे प्रभाकर देशमुख मानतात दोघं होते, तर त्यावेळेला एवढं काही लीड हेतून मिळालं नव्हतं आमदारांना. आमदार त्यामुळं प्रॉपरचा उमेदवार म्हटल्यानंतर थोडंफार इथं जरा मतदान जास्तच होईल. म्हणजे इकडे परत आमदार मायनसच राहतील? कोणते? जयकुमार गोरे इकडे खटाव तालुक्यात. तसं काय सांगू शकतोय आपण की उद्याच्याला ह्याचं काय सांगू शकतो की मायनस आणि प्लस मध्ये? बरोबर आहे. यांच्या ज्याच्यावरचं मतदारांचा कौल कसा आहे ह्याच्यावर अवलंबून आहे, आपण काय सांगू शकतो? आपण ज्या भागातला उमेदवार त्या भागात जास्त पसंती मिळणार ना, हे साहजिकच आहे. मानच्याला मान मध्ये जास्त मिळेल, खटावच्याला खटाव मध्ये थोडंफार जास्त मिळेल असं अंदाज, लोकांचा कल कसा आहे आपण सांगू शकत नाही. पाण्याचा काय प्रभाव पडेल का? मला तर वाटतंय पडेल भो, कारण पहिल्यापासून दुष्काळी भाग आहे. आता ह्यानं चालू आमदारानं थोडेफार आणलेलं आहे पाणी, मानमध्ये तर बऱ्याचशा अंशी मला वाटतं 2-3 दिवसात काहीतरी पाणी सुटणार आहे मानमध्ये. आता खटाव तालुक्यात पण त्या दिवशी पाण्याच्या पाईपलाईनचं पूजन वगैरे झालं. हा खटाव तालुक्यात काम चालू आहे, त्याचा इफेक्ट होईल असं वाटतंय, पण शेवटी मतदार आहे, मतदाराचा कल कसा आहे काय सांगू शकतो. आता त्यांनी लाडकी बहीण योजनेचा पण कार्यक्रम 1-2-3 घेतलं, मान तालुक्यात 2 घेतलं, ओडकमध्ये 1 घेतला होता. मग त्या महिलांचा कल वाटतंय का वाढल आमदाराकडून त्या सरकारच्या योजनेमुळे? नाही असं वाटतंय, कारण मी आता जाता येता बघतोय की ग्रामीण एरियातल्या महिला ज्या आहेत ते मतेत नवऱ्यानं काही दिलं नाही आणि आता ह्यानं 1500 टाकलीत, मग आपण कशाला दुसरीकडे जाय? नवऱ्यानं काही दिलं नाही आणि आता ह्यानं 1500 टाकली, मग आपण कशाला दुसरीकडे जाय? नवऱ्यानं काही दिलं नाही आणि आता ह्यानं 1500 टाकली, मग आपण कशाला दुसरीकडे जाय? बातचीत ऐकाय मिळते. बरोबर. म्हणजे बद्दल जाणता राजा म्हणतात पवार साहेबांनी काही पाणी आणलं नाही असं म्हणायचं? पवार साहेब मोठे नेते आहेत, आपण त्यांच्याविषयी काय बोलू शकतो, कारण ते नाही अजून पाणी आलं, काम चालू आहे. बोंबाळ्यापासून पहिले ह्याच्यात कॅनल पाणी गेलेलं आहे, पहिला जे कॅनल आला होता त्यात. आता ही जी 16-17 गावं राहिली होती ते टेंबूचं पाणी चालू आमदाराने आणली असं म्हणतात, काम चालू आहे. पण ते उद्याची काय कंडिशन आपण सांगू शकतोय, आता काम चालू आहे, त्याच्यावरनं काय होईल काय नाही आपल्याला काय सांगता येत नाही. त्याचं आमदारांच्या आरोप होतो कोविड घोटाळ्यात, आता तो प्रश्न वेगळा आहे, आपल्याला त्यात काही रस नाही आणि आपण त्याच्याविषयी काही बोलूही शकत नाही, आपल्याला नीट माहितीच नाही तर आपण काय बोलणार. फक्त चालू घडामोडीचे केले पाण्याच्या तर संदर्भात काम करते, पाण्याच्या संदर्भात काम चालू आहे, उद्याच्याला येईल नाही येईल पण सध्या तर चालू आहे. मान मध्ये तर पाणी 2 दिवसात सुटणार आहे म्हणतात, आपल्याला काय माहित नाही ते, आपल्याला काय माहित नाही ते, आपल्याला काय माहित नाही ते.
आम्ही काय इली त्या भानगडीत म्हणजे काही अजून काय प्रचार नाही किंवा काय नाही अजून काहीच नाही नाही पण आता गारगे साहेब तुमच्या इकडे जायचं ते बी उमेदवार आहेत हो आणि जयाभाऊ बी आहेत खायचे मग काय होईल दोघात काय होईल आता काय तसं काय सांगताय ते म्हटलं आता दोन्ही बी सारखे जायचे म्हटल्यावर दोघे सारखे जायचे जयाभाऊने इकडे पाणी आणलंय का तुम्हाला आणलंय काय आता काम चालू झालंय काम चालू झालंय हो आता पाय पडले ते म्हटल्यावर आज ना उद्या पाणी येईल हो येणारच घे पण गारगे साहेबांनी तसं काय केलं का इकडं काय तसं काय तसं अजून काय त्यांचं काय प्रख्यात नाही इकडे काय अजून अजून काहीच नाही का नाही लाडकी बहीणच तुमच्या घरी पैसे आलते का हा लाडक्या बहिणीचे पैसे आले ते आम्हाला आलते का आले ते लाईट बिल बी माफ केलं हो बरोबर आहे तुमच्या गावात कोणाची पार्टी जोरात चालते तसं काय नाही आजपासून काय जयाभाऊच आहे सगळं तसं काय नाही आजपासून काय जयाभाऊच आहे सगळं तसं काय नाही आजपासून काय जयाभाऊच आहे सगळं ऊस जातोय का गावातला ह्या गावाला पाणीच नाही तर ऊस कुठला जाणार बरोबर आहे पण आता पाणी आल्यावर ऊस पिकल की हा पाणी आल्यावर ऊस पिकणारच की गारगे साहेब ह्याच तालुक्यातला येतो मग हो खटाव तालुक्यातलं जायचं किती काय होईल त्यांचं हे तसं काय मोरले काय सांगावं चालतो म्हणते चालतं काय त्यांचा तालुका आहे म्हटल्यावर हो तेवढा भाऊनी भाऊनी भरपूर आम्हाला महिन्याला 1500 रुपये दिले आणि भाऊबीज ओवाळणी म्हणून सगळ्या महिलांना साड्या दिल्या सगळ्यांना भाऊबीज ओवाळणी दिली सरकारनं ती योजना काढली ती मग चांगली आहे का महिलांची हो चांगली आहे आमच्यासाठी सगळ्या महिलांसाठी ती चांगली आहे योजना महिलांची काय मत आहेत भाऊंबद्दल महिलांची भाऊंच्या बद्दल मत आहेत की भाऊ आलेच पाहिजे तर येणारच भाऊ असं आम्ही 100% सगळ्या महिला सांगू शकतो की भाऊच येणार म्हणून तर येणारच भाऊ असं आम्ही 100% सगळ्या महिला सांगू शकतो की भाऊच येणार म्हणून ओके कुठलं गाव तुमचं तडाळू इलेक्शनचं काय म्हणतंय वातावरण इकडं दोघांना समान होणार दोघांना इकडं समान होईल आणि पहिल्यापासूनच आहे मानमधी मानमधी ज्यादा होणार गोरेभाऊनला कारण कामच केलंय त्यांनी भरपूर म्हटल्यावर मानमधी ज्यादा होणार गोरेभाऊनला कारण कामच केलंय त्यांनी भरपूर म्हटल्यावर मानमधी ज्यादा होणार गोरेभाऊनला कारण कामच केलंय त्यांनी भरपूर म्हटल्यावर तुमच्या गावात कुणाला जास्त मत पडतील काय आमच्या गावात दोघांना मिळतील समानच पडणार दोघांना समान पडतील कारण काम काय तेवढं केलं ते आम्ही गारगे साहेबांना कशी काय गारगे साहेबांना ही आतापर्यंत हे कामच करीत नव्हते गोरे भाऊ आता त्यांनी दोन्ही तालुक्यात पाहिजे काम केलं का आतापर्यंत गोरे भाऊ काम करत नव्हतं काम नाही पैशाने मी आलोय म्हणायचं आणि ते आतापर्यंत असलं आता ही इथलं इकडचं पाणी जे कटातलं तुमचं टेम्पोचं पाणी आणलंय तिकडे ते हे जे कटापूरचं पाणी बांध तालुक्यात नेले त्यामुळे दोघं असू नये त्यामुळे दोघं असू नये त्यामुळे दोघं असू नये कमी कोणाला पण आता शेवटी घासून जरी झालं तरी कोणीतरी एकच जिंकल ना नाही ती काय थोड्या मतावर येणार थोड्या येईल पण कोण येईल काय वाटतं तसं काय सांगता येणार नाही कारण की एक तर काठावरच असल्यामुळं मागच्या वेळेला 5000-10000 आली ती पण काही राबलेला माणूस आहे तो फार हुशार आहे काय करील आईने वेळा काय कच्चा आहे असं नाही मागच्या वेळेला तो पडला होता पण ते भाऊबाजी एकी झाल्यामुळे ते जमलं आता काय वाटतंय आता मी भाऊ एकत्रित झाले आता एकत्रित आता उघडच झालेत म्हणजे त्या वेळेला निदान आईने वेळा झालं होत मग आता काय फरक पडत का त्या एक झालेल्या पडत इलेक्शनचं वातावरण आता कसं आहे सध्या इकडं आता आहेच तसं काय एक नाही आता जया भाऊन प्रभाकर गारगे साहेब हो त्यांच्यात जोरात लढत होईल असं म्हणते ती दोघं नाही नाही होणार दोघात होईल का जोरात हो प्रभाकर गारगे ह्याच चालू घेतलायत हा ह्याच आहेत इकडं कसं राहील त्यांचं वातावरण त्यांचं दोघांचं बी आता काही हेच आहे ना दोघं टप्पच असल्यामुळे जरा ज्या भाऊने इकडे काम केलंय काय भरपूर केलंय ना आणि गारगे साहेबांनी तुमचं बी चालूच आहे ना तिकडे दोघांचं बी असं नाही तुमच्या गावात काय केलं गारगे साहेबांनी चालूच आहे ना इकडे आसपास पडते सगळं चालूच आहे करतात ते पण काम ज्या भाऊनी जयाने भाऊने केलं दोघांनी पण काम केलं दोघं बी इकडे टप चालतील टप चालतील
आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.